नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये। मित्रांनो, आज या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे आणि ही बातमी आहे कृषी विभागातील कृषी आयुक्तालय जे आहे त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कृषी सेवक या पदभरतीच्या संदर्भात। मित्रांनो, ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि हे अपडेट्स आलेले आहे। तर मित्रांनो, हे अपडेट्स आपल्याला या ठिकाणी शॉर्टपर्यंत पाहायचं आहे की जेणेकरून या अपडेट्स बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी काय मिळणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे। तर मित्रांनो, इथं जो जी आर दाखवलेला आहे 31 ऑक्टोबर 2022 नुसार या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी ज्यांचा अजून अधिकृत जो आकृतीबंध आहे जाहीर झालेला नाही आहे किंवा मंजूर झालेला नाही अशा पदांसाठी रिक्त पदातील 80% जागा ह्या भरण्यासाठी या ठिकाणी काय मुभा देण्यात आलेली आहे आणि यानुसार कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला नसल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार रिक्त पदाच्या 80% जागांची भरती करता येणार आहे। म्हणजे या ठिकाणी शासन निर्णयानुसार काय आहे की जोपर्यंत तुमचा नाही होत तर नका होऊ देऊ, काही टेन्शन नाही, मात्र तोपर्यंत तुम्हाला 80% जागा मात्र आम्ही या ठिकाणी काय भरू देणार आहे। म्हणजे जो 22% जो डिफरन्स आहे तो डिफरन्स ज्यावेळेस पूर्ण आकृतीबंध होईल त्यावेळेस तो भरला जाईल, तोपर्यंत तुमचे काम रुकायला नको, तुमचे काम थांबायला नको। म्हणून या ठिकाणी गव्हर्नमेंटने यांना काय दिलेली आहे परमिशन दिलेली आहे आणि या परमिशन नुसार या ठिकाणी कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्थ असणाऱ्या विविध गट क संवर्गातील जी पदे आहेत सरळ सेवेने भरून या ठिकाणी आयबीपीएस या कंपनी मार्फत ही भरती होणार असून आयबीपीएस या कंपनीशी काय करार केलेला आहे करार सुद्धा झालेला आहे। म्हणजे आता कृषी सेवक पदाची भरती कोण घेणार आहे आयबीपीएस घेणार आहे। कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक लघु टंक लेखक लघु लेखक निम्न श्रेणी आणि लघु लेखिक उच्च श्रेणी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तसेच राज्यपाल महोदयांच्या या अधिसूचनेनुसार तसेच या ठिकाणी आदिवासी क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळ सेवेची जे पदे आहेत ते भरण्याबाबत देखील या ठिकाणी काय कळवण्यात आलेलं आहे आणि दिनांक 1/2/2023 10/5/2023 नुसार या ठिकाणी विभागीय कृषी संचालक ठाणे पुणे नाशिक अमरावती नागपूर लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील तसंच मुख्यालय निश्चिती आणि पद निश्चित करण्यासंदर्भात या ठिकाणी मागत्यक रक्त करून घेण्यासाठी कारवाई ही काय अंतिम टप्प्यात आलेली आहे। तर या अंतिम टप्प्यानुसार सद्यस्थितीमध्ये पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात असून त्या अंतिम निश्चित होणारी पदे याचा विचार करून राज्यातील कृषी सहाय्यक यांची सरळ सेवेच्या ज्या कोट्यातली एकूण 2588 पदं रिक्त आहेत, किती आहे 2588 पदं रिक्त असून ही पदे विचारात घेता रिक्त पदाच्या 80% म्हणजेच 2070 पदं या ठिकाणी काय भरण्यात येणार आहे, किती 2070 पदं भरण्यात येणार आहे। मित्रांनो, ही जाहिरात येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आपल्या समोर असणार आहे। तर या जाहिरातनुसार कृषी सेवक म्हणून यांना काय नियुक्ती देण्यासाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्याची कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी खाली सही दिसते तुम्हाला आयुक्तालय कृषी विभाग कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे। मित्रांनो, कृषी विभागाचं आयुक्तालय सुद्धा कुठं आहे पुणेच आहे, शिक्षणाचं आयुक्त सुद्धा कुठं आहे आयुक्तालय पुण्याच्याच ठिकाणी आहे, पशुसंवर्धनाचं आयुक्तालय सुद्धा कुठं आहे पुण्यालाच आहे, महिला बाल विकास विभागाचं सुद्धा आयुक्तालय कुठं आहे। तर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी पुण्याला असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता। तर आता या परीक्षेसाठी मित्रांनो आपण कृषी सेवक जी परीक्षा आहे या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे पेपर काय पॅटर्न काय असणार आहे ही संपूर्ण माहिती पाहणार आहे। त्यामुळे आपण आता पाहायचं आहे की एक एक जे तुमचे प्रश्न आहेत ते सगळे तसंच पुस्तक यादी या ठिकाणी काय काय पात्रता आहे ती सुद्धा पाहणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपली ग्रामसेवक कृषी सेवक भरतीची ऑनलाईन बॅच ही 1 तारखेपासून सुरू होत आहे। तर या 1 तारखेची बॅच नवीन बॅच असल्यामुळे तुम्हाला बेसिक पासून तर सगळ्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी आपण घेणार आहे। तर अशी बॅच ही तुम्ही जॉईन करू शकता। बॅच मध्ये जर म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह क्लास असतील, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्ही नंतर पाहू शकता। या ठिकाणी बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध असतील, बॅच मध्ये तुम्हाला नोट सुद्धा अवेलेबल असणार आहे। तसंच मित्रांनो, बॅच मध्ये जे मागील जेवढेही प्रश्नपत्रिका आहेत तेवढ्या सगळ्या सोल्युशन मध्ये असणार आहेत आणि 2000 कृषीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार आहे, किती 2000 सराव प्रश्न फक्त तांत्रिकचे आणि गेले किती दिवस झाले आपल्या नोट्स तयार करणं चालू आहे त्या नोट सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये फ्री भेटणार आहे। तर मित्रांनो, अशी बॅच आपली सुरू आहे। बॅच साठी तुम्हाला एकच करायचं आहे, फक्त 80 10 45 77 60 या क्रमांकावर काय करायचं आहे संपर्क करायचा आहे। तर आता आपण बघूया या ठिकाणी की अभ्यासक्रम पात्रता काय काय या ठिकाणी लागते। तर मित्रांनो, कृषी सेवक या पदासाठी उमेदवार हा
शासन मान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठातील डिप्लोमा धारक असला पाहिजे. काय असलं पाहिजे? डिप्लोमा धारक असला पाहिजे किंवा त्याने कृषी या विषयातली डिग्री घेतलेली असली तरी सुद्धा तो त्याला या ठिकाणी चालू शकतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेचा जो कालावधी आहे जर बघितला तर 120 मिनिटाचा आहे. तर याची शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही. याची जी कृषी सेवक पदाचं नाव काय? कृषी सेवक. निश्चित वेतन या ठिकाणी 6000 रुपये प्रतिमा आहे. कदाचित आता ते वाढू सुद्धा शकते. तर मित्रांनो, याच्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आहे सामान्य शासन मान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठातील कृषी पदविका म्हणजे काय? अग्री डिप्लोमा किंवा कृषी पदवी म्हणजे अग्रिकल्चरची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये एकाच पदवीचं काय वेगवेगळे नाव आहे तर ती कोणतीही अडचणी चालू शकते. तर धारण केलेली आहे असे उमेदवार शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत. लक्षात ठेवा, जे शेवटच्या वर्षाला असतील ते पात्र राहणार नाही. मात्र ज्यांचा निकाल अजून जाहीर झाला नाही असे उमेदवार या ठिकाणी परीक्षेच्या शेवटच्या दिनांकापर्यंत जर तुमचा निकाल जाहीर झाला तर तुम्ही त्या ठिकाणी काय पात्र असू शकता. तर तिसरा मुद्दा आहे, निवड झालेल्या उमेदवाराची कृषी सेवक पदी प्रथमतः 1 वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल आणि त्यांचे काम समाधानकारक आढळून आल्यास पुन्हा 1 वर्षासाठी नियुक्ती देण्यात येईल. याप्रमाणे कृषी सेवक या पदी जो कालावधी आहे तो 3 वर्षाचा असणार आहे. किती असणार आहे? 3 वर्षाचा असणार आहे. आणि त्याच्यानंतर हा कालावधी 3 वर्षाचा समाधानकारक पूर्ण केल्यानंतर पदाच्या उपलब्धीनुसार आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला या ठिकाणी काय करण्यात येईल? घेण्यात येणार आहे. तर या ठिकाणी परीक्षेसाठीचा या ठिकाणी अभ्यासक्रमाबद्दल आहे. तर कृषी सेवक पदासाठी फक्त मराठी भाषेतून संगणक प्रणालीद्वारे म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीद्वारे अभ्यासक्रम घेणार आहे. कदाचित या ठिकाणी इंग्रजीचा सुद्धा तुम्हाला वापर करता येऊ शकतो. संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ही टेस्ट असणार आहे ऑनलाईन IBPS ची. आणि येणाऱ्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. तर ही परीक्षा किती असणार आहे? 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. त्यासाठी 2 तासाचा कालावधी असेल. किती? 2 तासाचा कालावधी या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. त्यासाठी या ठिकाणी आपण विचार करायचा. याच्यासाठी यांनी प्रश्नाचं जे स्वरूप दिलेलं आहे, मराठी प्रश्न 20, इंग्रजी प्रश्न 20, सामान्य ज्ञान प्रश्न 20 आणि बौद्धिक चाचणीचे प्रश्न 20 व कृषी विषय टोटल 120 प्रश्नांचा असं मिळून एकूण 200 प्रश्नांची ही काय परीक्षा असणार आहे. किती? 200 प्रश्नांची परीक्षा. 2 तासाचा कालावधी म्हणजे 120 प्रश्न 120 मिनिट. आणि एका प्रश्नासाठी काय असेल? 1 गुण असणार आहे. आणि प्रत्येक परीक्षा त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालय असणार आहे. जागा कमी पडली तर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा असणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज नोट्स ई बुक सगळं तयार आहे. डबल अकॅडमी पुण्याचं जे ऍप आहे त्या ऍपवर इतरही बऱ्याचशा 16 परीक्षेची तयारी या ठिकाणी काय चालू असते ते सुद्धा तुम्ही काय जॉईन करू शकता. तर या ठिकाणी 5वा जो विभाग दिलेला आहे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी या परीक्षेचा दर्जा कसा असणार आहे? 10वी लेवल म्हणजे या प्रश्नांची लेवल कशी असणार आहे? 10वी लेवल. आणि बाकीचे कृषीचे प्रश्न आहेत त्यांची जो लेवल आहे तो कृषी पदविका म्हणजे ऍग्रीचा जो डिप्लोमा आहे त्या डिप्लोमा लेवलवर ही काय प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. तर प्रश्नाची काठिण्य पातळी कशी असणार आहे? 50% सोपी प्रश्न, 30% मीडियम आणि 20% जे प्रश्न आहेत ते कठीण. मित्रांनो, हे जे दोन्ही प्रश्न आहेत हे सगळ्यांना येणार आहेत. मात्र ते सगळ्यांना येणाऱ्यांचं सिलेक्शन होत नाही. तर सिलेक्शन कोणाचं होतं? 20% प्रश्न येणाऱ्यांचे. आणि हे प्रश्न कुठून येतात याचा तुम्हाला जर व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच कळू शकेल. आणि ते तुम्हाला नाही कळलं तरी टेन्शन नाही. त्याचे जे लेक्चर्स आहेत किंवा त्याचे जे PYQ आहेत आपण या ठिकाणी या नोट्समध्ये किंवा आपलं जे आहे टेस्ट सिरीज त्यामध्ये आपण काय टाकलेले आहेत बॅचमध्ये आपण ते सर्व टॉपिक्स तुम्हाला काय शिकवणार आहे. तर आशा करतो मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला कळली असेल. तर त्यासाठी आपण लवकरात लवकर ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे डबल अकॅडमी पुणे आणि आपली ही बॅच जॉईन करायची आहे. तर याचा जो डिटेल्स अभ्यासक्रम आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जाता जाता मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे @DoubleOcademy हे जे चॅनल आहे या चॅनलवर सर्व परीक्षांचे अपडेट्स आपण काय टाकत असतो सर्व परीक्षेचे की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही परीक्षेचं अपडेट तुमच्या डोळ्याखालून म्हणजे तुम्हाला या ठिकाणी न चुकता तुम्हाला ते कळलं पाहिजे. त्यासाठी आपण चॅनल तुम्ही आहे टेलिग्रामचं काय जॉईन करायचं आहे.
या बॅचच्या अधिक माहितीसाठी नंबर दिलेला आहे, परत या ठिकाणी सांगतो 80 10 45 77 60 या क्रमांकावर काय संपर्क करायचा आहे। तर मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो, पुन्हा भेटूया चांगल्या व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद जय भारत।